2018 बहार नेचर फाउंडेशन आणि नगर परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी निवडणूक घेण्यात आली। त्यामध्ये आम्ही 5 पक्षी उमेदवार उभे केले होते, त्यापैकी ठिपकेवाला पिंगळ हा देखील एक होता। आणि नगरपालिकेने एक चांगलं काम असं केलं आता की हे 5 पक्षी यांच्या चांगल्या सुबक अशा प्रतिकृती वर्धामध्ये उभ्या केलेल्या आहेत। त्या 5 पक्षाला धरून आपला जो राष्ट्रीय पक्षी मोर आहे तो आणि जो राज्य पक्षी हरियल आहे तो देखील असे एकूण 7 पक्षी त्यांच्या सुबक प्रतिकृती उभ्या झालेल्या आहेत। आणि ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी बहार नेचर फाउंडेशनतर्फे नगरपालिकेचं मनपूर्वक आभार मानतो। पण झालं असं की त्यातील जो पिंगळा आहे, घुबड प्रजातीचा हा पक्षी आहे, त्याला पाहून अशी प्रतिक्रिया आली की हा अशुभ पक्षी आमच्या घरासमोर का उभा केला। ज्यावेळेस आम्ही निवडणुकीत घुबडाला म्हणजे पिंगळ्याला उभं केलं होतं, ठिपकेवाला पिंगळा म्हणतात त्याला, कारण त्याच्या सर्वांगावर ठिपके असतात आणि घुबडाची एक छोटी प्रजाती आहे ती। तर जेव्हा हा उमेदवार आम्ही निवडला त्यावेळेस लोकांनी आम्हाला म्हटलं, तेच विचारलं की हा पक्षी अशुभ असतो आणि तुम्ही त्याला का उभं केलं। आम्ही जागोजागी सभा घेतल्या, शाळा महाविद्यालयांमध्ये गेलो आणि लोकांना समजून सांगितलं की हा पक्षी शेतकऱ्यांचा मित्र असतो, तो उंदीर खातो, पिकांची नासाडी होणारी थांबते वगैरे वगैरे बाबी आम्ही समजून सांगितल्या। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पक्षालाही बऱ्यापैकी मतदान झालं, तो पक्षी निवडून आला नाही, बहुमताने नीलपंख हा पक्षी निवडून आला आणि त्याची शहर पक्षीपदी तो विराजमान झाला। पण पिंगळा देखील बऱ्यापैकी मतं घेतली त्याने, त्याचं डिपॉझिट वगैरे काही जप्त झालं नाही, त्याला देखील बऱ्यापैकी मतं पडली। आपण आज विज्ञान युगामध्ये वावरतो आहोत, विज्ञानाने जे फायदे आपल्याला दिलेत, सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याचा उपभोग आपण घेतो आहोत, पण तरी देखील आपण अनेक अंधश्रद्धांना कवटाळून बसलो आहोत। शुभ अशुभ नशीब ह्या कल्पना आपण सोडायला काही तयार नाही आहोत। आपण फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतो, पण आमच्या डोक्यामध्ये असलेल्या जुन्या बुरसट कल्पना सोडायला आम्ही तयार होत नाही। मित्र हो, पिंगळा हा एक रात्रींजर पक्षी आहे, तो संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडतो आणि त्याच्या हालचाली सुरू होतात, पाली सरडे कीटक आणि उंदीर तो खातो। अनेक सुजान शेतकरी असे आहेत की जे पिंगळ्याला आपल्या शेतामध्ये आमंत्रित करतात आणि त्याकरता ते एक उभा बांबू किंवा खांब 10-12 फुटाचा शेतामध्ये रोवतात जागोजागी, म्हणजे पिंगळा तिथे येऊन बसेल आणि त्यांच्या शेतातली उंदरं तो खाईल। तर हा जो दृष्टिकोन आहे पक्ष्यांबद्दलचा, हा आपण बाळगला पाहिजे। खरं म्हणजे आपण सर्वांनीच निसर्गप्रेमी बनण्याची गरज आहे। आज पर्यावरणाचे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होत आहेत, त्याला एकच चांगलं उत्तर आहे की आपण ही जैवविविधता जपली पाहिजे, निसर्गाप्रती आदर व्यक्त केला पाहिजे आणि आपण निसर्गस्नेही बनलं पाहिजे आणि अशा भ्रामक समजुतींपासून दूर राहिलं पाहिजे। नमस्कार। वर्धा नगर परिषदेने जो पक्षांचे पुतळे या वर्धा शहरामध्ये लावलेले आहे तो उपक्रम अगदी स्तुत्य आहे, परंतु माझ्या घरासमोर जे घुबडाचा पुतळा लावला आहे तो पुतळा लावण्याऐवजी या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, त्यांचा जर पुतळा लावला असता तर खूप बरं झालं असतं। तो पक्षी येता जाताना मला दिसतो आणि माझ्या ज्या जाणीवा आहेत महापुरुषांबद्दल त्या जागृत होतात। या सृष्टीतलावर मानव प्राणी हा केंद्रस्थानी आहे आणि मानव आहे म्हणून सारा जग आपण त्याचा आनंद घेतो आहोत। आणि म्हणून मला असं वाटते की हा घुबडाचा जो पुतळा आहे याच्याऐवजी जर तुम्ही पक्षी तज्ज्ञ सलीम अलींचा पुतळा लावला असता तर फार छान झालं असतं। तुम्ही नाही तर अब्दुल कलामाचा लावा, नाही तर गाडगेबाबांचा लावा, कोणत्याही महापुरुषाचा पुतळा लावा। अहो, मी तर म्हणतो कोंबड्याचं चित्र, कोंबड्याचा पुतळा कुठेच नाही आहे वर्धेमध्ये।
कोंबड्याचा तुम्ही पुतळा झाला असं बरं झालं असतं. आणि असा ह्या या घुबडामुळं काय झालं आहे की माझं मला ज्या वेदना होत आहेत त्या मला एक्सप्रेस करता येत नाही. आणि जरी वातावरणाला हे पक्षी मदत करत असतील तरी आपण आपल्या घरी काही नाग पाळत नाही, आपण आपल्या घरी नाग पाळत नाही. म्हणून मला असं म्हणायचं आहे की जरी घुबड हा एक पक्षी आहे, जरी त्याचा जरी तो पक्षी आहे आणि तो पर्यावरणास मदत करतो, नगर परिषदेला माझं आव्हान आहे की त्यांनी हा जो घुबडाचा पुतळा आहे हा इथून हटवण्याचं एक आव्हान मी करतो. आणि त्याच्याऐवजी एखाद्या महापुरुषाचा पुतळा लावा, पक्षीतज्ज्ञ सलीम अलींचा लावा, गाडगेबाबांचा लावा, किंवा तुम्ही आणखी इतरही मोठे मोठे जे संत महात्मे या देशामध्ये होऊन गेले कबीरांचा लावा, तुकाराम महाराजांचा लावा, त्याला माझा दुमत नाही आहे. समजा जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही जो तुमच्या या पक्ष्यांमध्ये कोंबडा सुटलेला आहे, कोंबडा पक्षी सुटलेला आहे, त्याचा तरी लावा माझ्या घरासमोर. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो की हा जो घुबडाचा पुतळा आहे तो माझ्या घरासमोरून तुम्ही काढून टाकाल, ही विनंती.